सुंदर ते ध्यान उभे विठे वरे सुंदर ते ध्यान हात हात दान करा आणि एक वाक्य परत घेणं द्या आज व्यसनमुक्तीची गरज करणे गरज काय मेळावे घेण्याची गरज काय तर आत्ताशी फक्त कोरोना झाला आहे अजून 2 वर्षात नवीन 2 रोग येणार एक 80% लोकांना दृष्टीदोष आहे हा किंवा नाही तुम्ही आजारी हा 80% लोकांना दृष्टीदोष आहे दृष्टीदोषामध्ये 4 प्रकार आहेत निकर दृष्टीता दूरदृष्टीता दृष्टी सातत्य दृष्टी वैमस्य काहींना जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही काहींना लांबचं दिसतं जवळचं दिसत नाही काहींना दोन्ही नाही सुईचं दिसत नाही आणि काहींना दिसतच नाही हे 4 जे दोष आहेत डोळ्याचे हे डोळ्याला मग त्याला उपाय आहे निकट दृष्टी आला आंतरवक्र विघाताचा चष्मा वापरायचा दूरदृष्टीला बाहेर विघाताचा चष्मा आज प्रत्येक माणूस 3,500-4,000 रुपयाच्या खोकड्यामध्ये पूर्ण रंगल्यामुळं माणसं त्यांच्या डोळ्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी झाली हे तुम्हाला कधीही मान्य करावं लागेल कोणताही माणूस कुठेही बसला येडे बाबळीत मुरीत तुरीत कपाशीत सिमिकच्या नळीत एकटच गाडी जवळून त्याची चोरहानी नेली तरी तो बोट झाली जातो आणि प्रत्येक माणसाच्या डोळ्यावर ताण आलाय हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही आहे आणि दुसरा एक दोष येणार आहे रोग येणार आहे माणसं मनोरुग्ण होणार आहे माणसं मनोरुग्ण का होणार आहे सायकोलॉजिकली माणसं अनफिट आहेत प्रत्येक माणूस तुम्ही मी बसलेले सगळे माणसं मी तरी पपटावानी बोलतो ना टेन्शन आहे प्रत्येक आम्हाला 8 महिने कोणी खात नव्हतं कुत्रा सुद्धा येच्यानं जाऊ लागा झोपला घरचे कटाळले कवा चालू होईन तो जाऊ दे ही पिढी प्रत्येक माणूस तणावात आहे तणावात लोक कीर्तनाला जरी बसले ना आता आनंद आता 8 महिन्यातून तुम्ही आज हसले फक्त नाही तर लोडमध्येच होते लग्नाला जरी खुर्चीवर लोक बसले ना लॉन्सला आनंदात क्षण येणार मग फ्रेश बसावं का नाही अरे तू काय पॉझिटिव्ह निघला काय तुला काय झालं काय त्याला हस गेलंय महाराज आणि मेंदूवर ताण का आला लोकांच्या त्याचं उत्तर आहे का मेंदूला लागणारा रक्त पुरवठा हा आहार कमी असल्यामुळं होत नाही आणि विचाराची कॅपॅसिटी कंटिन्यू चालू असल्यामुळं मेंदूला योग्य पुरवठा न झाल्यामुळं माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली काही माणसं एकटी बोलतात एकटी काही बाईल अशी बोलत काही कपशीत एकटे बोलत बसते कपशीचे मोंड कपवून गप्पा आणतो तू हा विनोद नाही काही महिला पा मांदरीला तहान कुत्र्याला तहान दरवाजा लुटून दे नसताना फॅन चालू कर म्हणजे गणगण झाली प्रत्येक माणसाला का झालं त्याचं उत्तर आहे का 10 महिन्यापूर्वी निम्मी लोक जर डॉक्टरकडे गेली तर डॉक्टर त्यांना फक्त एकच सांगायचे पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या या 10 महिन्यात बसलेल्या पैकी कोणत्या पेशी वाढल्या का मग पेशी गेल्या कुठं द्या डॉक्टरला ताण द्या ना वाढल्या का कोणत्या त्याने बोटवर करा मी खर्च करतो दवाखान्याचा वाढलं का पांढऱ्या पेशी मग ह्या पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी ह्या 10 महिन्यात गेल्या कुठं नाही तर डॉक्टरकडे पेशंट गेला झोपा पहिला दान का झोपा उभ्यानं काही नाहीच झोपा तोंड वासवा दात वासवा फल ठेवा उतर नेवा सरळ व्हा मायक बा काय होतं तुम्हाला आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय लगेच कागद आणि पेन 3 गोळ्या सकाळी 1 घ्या दुपारी 1 घ्या संध्याकाळी परत या परदेशी परत या तर स्लॅब टाकला ऐका महाराज पांढऱ्या पेशी का गेल्या तांबड्या पेशी का गेल्या पटलं तर हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं बाहेरचं खाणंच 8 महिने लोकांचं बंद झालं हॉटेलिंग खायचं बंद झाल्यामुळं आहार साधा मिळाला पण सकस मिळाला पिठलंच मिळालं पण तुमदार मिळालं भाकरच मिळाली पण खास मिळाली परिणामी शरीराला राहणाऱ्या ज्या रक्तपेशी आहेत तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस त्या पेशी कमकुवत का झाल्या नाही योग्य आहारामुळे रक्ताभिसरण संस्था आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर झाली परिणामी माणूस ओके झाला आता परत झकमारी सुरू झाली जेव्हा डांबरीला
पंधरा दिवसानं लगेच वाढल्या वाढल्या वाढल्या. हा विनोद नाही, सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स. सोळावा अध्यास असं सांगतोय, शास्त्राच्या बाहेर वागणारी माणसं सुखी होतील हे स्वप्नात सुद्धा कधी पाहू नका. शास्त्र म्हणेल ते सांधावे आणि राज्यही तृण मानावे. मग माणसं व्यसनाधीन का झाली याच्या पुढे आपल्याला जायचंय. त्याचं पहिलं उत्तर सापडलं जाईल, हात एक दान करा, दन बोलणे, बोलत जा. कसं बोलावं? तेरावा अध्याय, मितले आणि रसाळ शब्द दशे कल्लोळ अमृताचे साच आणि मवाळ. हात एक, बोलणे दोन आणि हसणे तीन. हसत जा. हसणे ही क्रिया आहे, इट इज ए नॅचरल प्रोसेस. जसं अटॅक इज अ नॉट अ डिसीज, अटॅक हा रोग नाही आहे, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन, मानसिक तणाव आहे, प्रेम भंग होणे. सगळा खर्च तिच्यावर झाला, ती दुसऱ्याचा हात धरून गेली. तणाव तणाव, कॉफीतलं आलंच नाही पेपर तर सुटलाच नाही. तणाव, प्रत्येक माणूस तणावात आहे आणि इट इज ए नॉट अ डिसीज, हा रोग नाही आहे, मानसिक तणाव आहे. आणि बसलेल्या सगळ्या माणसांना तणाव आहे किंवा नाही. 80% ताळकरी हे 8 महिन्यात हरिपाठ विसरले. तणाव, इन्कमच नाही तर वाजून काय करत. हरिपाठ पाठ करून काय करतात, रुपया मिळा ना. तणाव झाली माणसं, तणाव, प्रत्येक माणूस तणाव. काही सैसवाल्यांनी काय केलं, खेडेवरच्या जमिनी इकल्या, गेली पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन झालं, आले गावात. येडे बाबली खाली गाडी लावली, झोपायला जागा नाही राहिली. तणाव. काही माणसांनी आई बापा उसकून दिले, सासरवाडीला आले गेले. सासरवाडीचे कठाळे, बरं दिंडीत आले असते तर त्याही बंद झाले. म्हणजे सगळं तणाव. आता ऐका, म्हणून हसत जा आणि हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात धोकाच देतात. काही माणसं इतकी दरिद्री आहेत महाराज, हसतच नाही, का नात्या पण हसत नाही. काय झालं तुला असं कोणा तो नुसता. नॅचरल प्रोसेस आहे. हात एक, बोलणे दोन, 14 च्या 14 सांगतो म्हणजे मला अभंग करायला. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. काही शंका, माळीत म्हणी एक शाटच का, आम्ही 9 शाट घालू, तुला काही रुतते का? कीर्तनकार कंबरच का बांधतो, तो मुंडकं बांधील, तुला काय करायचं? तुला विचारलं का आम्ही दारू पितं डोळे का झाकतो? विचारलं का तो चांगला पायजमा का खराब करतो? विचारलं का आम्ही? विचारलं तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो? तू आमच्या मुलावर का उठतो? शंका आलो काही मला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आलाय आनंद आहे, पण मी कोण? अत्यानंद आहे. मी कशाला आलोय? आणि परमार्थात प्रेमानंद आहे. आणि सगळे आनंद ज्यांनी लुटले ते संत आहेत. ज्यांनी सगळे आनंद लुटले ते संत आहेत. तुम्ही मगाशी तिन्ही चारी भाषणं ऐका. प्रत्येक धर्मगुरुनं प्रत्येक धर्माच्या ग्रंथाच्या आधारानुसार तत्व एकच सांगितलं, शब्द भगवंतच होता. शब्द भगवंतच होता, फक्त प्रत्येकाच्या विचाराची मांडणी वेगळी होती, विषय तोच होता. परत नीट ऐका. आता जसं सगळ्या अरण्यात झाडं आहेत पण सगळी झाडं कल्पतरू नाहीत, सगळ्या गाया आहेत पण कपिला नाहीत, सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही. तसे जगात काही असेल पण ग्रंथांसारखं श्रेष्ठ दुसरं काही नाही. आता माझं काय काय झालंय, थोडासा अहंकार झाल्यामुळं मी शिकलोय बा. शिकल्याने तुमची बौद्धिक पातळी वाढली, आध्यात्मिक प्रगती होईलच असं नाही. अंडरलाईन असं समजू नका तुम्ही बा. फार मोठा बंगला बांधणारा माणूस, उभ्या टीपायवर पुढे ठेवून चहा पिणारा माणूस बुद्धिमान असतोच असं नाही. हे पुन्हा नाही. आता उगाच आपल्याकडे काय झालंय, बुद्धी झाली कमी, पैशाची घमेंड झाली जास्त. काय असायला एखादं शांत बस. काय करायचं सोमवारचं? तुम्ही माना नाही तर नका मानू, फुलात सुगंध आहे किंवा नाही. सावधरावर का, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, जगात कोरोना आहे. मग कोणत्या डॉक्टरनं कोरोनाचं पिल्लू पाहिलं? का ते त्याच्या आईला असं पितं
ते असं वाढतं, त्याची डेव्हलपमेंट तुम्ही पाहिली का? परत नीट वाक्य ऐका बरं, फुलाचे भाग तुम्ही सायंटिफिकली पाहिले, एज्युकेटेड लोक नीट ऐका, फुलाला चार भाग आहेत, निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायंग आहे, तुम्ही पाहिलंय. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. देअर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाचे चार भाग तुम्ही पाहिले, फुलाचं झाड तुम्ही पाहिले, झाड पाहिलं ना, त्याला खाली मूळ पाहिलंय. मुळाचे दोन प्रकार आहेत, तंतुमय मूळ, सोट मूळ. त्याच्यावर पान पाहिलं, खोड पाहिलं, मुळं पाहिली, पाहिलं तुम्ही. झाडाचा सगळा अभ्यास तुम्ही केला, झाडाचा, झाडाचा अभ्यास केला. तुम्हाला सर्दी होते, तुम्ही अभ्यास केला. तुम्हाला ताप येतो, पॅरासिटामॉल घ्या, सर्दी गेली. तुम्हाला कॅन्सर झाला, तुम्ही अभ्यास केला. तुम्ही कोरोनाचा कोणता असा जीवाणू पाहिला इन डोळ्याने? मग एक वाक्य सांगा, लोकांना जागेवर आणण्यासाठी देवाने टाकलेला हा डाव आहे. जागेवरच आले गपक्यात. 40 रुपये किलोचे गहू खात होत, शर्टिंग करून राशनच्या रांगेत उभं राहिलं कुपन. हा किंवा नाही, दूध पियाचं बंद झालं, शावच आलं, बाहेर नाही जायचं. लग्न भामटेवानी करायची पाहिजे आली. माना नाही तर नका मानू महाराज, पण नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स, हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? मग ह्या माणसाच्या अथक परिश्रमाला जेव्हा एक कुटुंबातलं व्यसन, मग मेटे साहेबांनी एक खंत व्यक्त केली की महिला मंडळ व्यसनाबद्दल बोलत नाही. बोलतच नाहीत, त्या का बोलत नाही त्यांचं त्यांना माहिती, पण ते बोलत का नाही? तर सगळ्यात जास्त व्यसनाचा अन्याय तुमच्यावर आहे, तुमच्यावर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला तर मार सहन करायची सवय लागली. म्हणजे दारुड्याच्या बायकोचं असं म्हणणं आहे, काला है लेकिन दिलवाला है. जाऊ द्या, मारितोय ना, पण माझ्या पप्याचा बाप सोनाची. असं नाही आहे. आता ह्या माणसाने एवढे आटोकाट प्रयत्न करताना मगाचं एक वाक्य माझ्या परत ध्यानात ठेवा, बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं तुमच्या तब्येतीवर काही चांगले परिणाम झालेत किंवा नाही? झाले, हा म्हणा, तुम्हाला हा म्हणावंच लागेल, तिथे काय चॅलेंज नाही. तसं तुम्हाला जर आता ह्या कुटुंब ह्या परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम करत असताना व्यसनं का करतात माणसं, त्याचे उत्तर आणि दुष्परिणाम आपल्याला पाहिजे. पहिल्यांदा सगळ्या मेटे साहेबांना साथ देणारे जोगदंड साहेब, सगळी महाराज मंडळी, गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. आणि व्यसनं माणूस का करतो त्या कीर्तनाला सुरुवात. बारीक ऐकायचं आता. माणसाचा सगळ्या सज्जन अवयव हा कोण? नाक. नीट ऐका, नाक. त्याच्यापेक्षा सज्जन हा कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा डोळा. इतका डेंजर की एवढ्याचाही बंगला किती बारीक फटीतून पाहते. म्हणून कधी देण्यात यायचे, किती खानदान दारुडे असू द्या, डाळे उघडे ठेवून दारू डोळे, किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. दारू पिताने डोळे झाकावेच लागतात. का? हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा, मग त्याला फुटाने ठेवा लागतं, हे शास्त्र आहे. मग माणसं व्यसन का करतात ऐका, आता ऐका का करतात. डोळ्याने पाहिलेली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार डोळ्याला आहे का? महाराज मंडळी दुसऱ्या अध्यात अशा ओव्या आहेत, स्पर्शाचे दोन गुण मऊ आणि कठीण, रूपाचे दोन गुण भ्यासूर आणि सुरेख, भ्यासूर आणि सुरेख. मग याला दोन दोष आहेत, ज्ञानदृष्टी आणि चर्मदृष्टी. तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? सावधरा पटकन, तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? चर्मदृष्टी आहे. मग चर्मदृष्टीने जे तुम्ही माझ्याकडे पाहता हे सत्य आहे की असत्य आहे? असत्य आहे. पण ते तुम्हाला सत्य भासतंय, सत्य तुम्हाला भासतंय, ते सत्य नाहीये. पण एखादी गोष्ट जर चर्मदृष्टीला आवडली तर त्या शरीरात त्याच मनात पाप तयार होतो. पाप 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 डोळा करीत नाही. मग बोला बडा बडा, तुम्हाला सुधरतं का? मी काय म्हणतो, डोळ्याने गोष्ट पाहिली पण पाप डोळ्यानं केलंय का मनानं? हा आता ऐका,
याला दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी अशी आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ऐका आता, यानं गोष्ट पाहिली, मनात तयार झालंय पाप, आणि मनात झालेलं पाप इंद्रियाद्वारे बाहेर पडतं. मग इंद्रिय त्याला साथ देतात. कोणाला? हा, आता करंट लागला तुम्हाला, आता आता फिट बसले तुम्ही, आता कळलं तुम्हाला. गोष्ट पाहिली डोळ्यानं, पाप उत्पन्न झालं मनात, आणि इंद्रियानं त्याला दिली साथ, घडलं ते वाईट कृत्य. मग बलात्कार का घडतो? का घडतो बलात्कार? बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार वय पाहत नाही, ओ बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार नाथ पाहत नाही, बलात्कार वेळ पाहत नाही. का? तिसऱ्या अध्यायातल्या वावे ऐका आता. जळेविन बुडविती, आगेविन झालीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, पाशकेविन घोविती, हे ज्ञान निधीचे भुजंग. पहिली गोष्ट, डोळ्यात पाप तयार झालं मनात, आणि शरीरात काम तयार झाला. आणि काम हा गाथा इतका सुंदर प्रमाण देतो, एकच, कामातुरा भैना लाज. कामातुर माणसाला लाज नसते, कामातुर माणसाला भीती नसते. आणि बलात्कार का घडतो? इंद्रियाच्या अधीन तयार झाला तो काम, आणि काम खवळल्यावर घडला तो बलात्कार. आणि यशस्वी जर झाला नाही तर आला तो क्रोध. माणसं का बेमान झाली? मग समोर दिसणारी स्त्री माझी बहीण आहे किंवा पाहुणी आहे असं जर मनाला ठसवलं तर पाप थांबलं, पाप थांबलं. अरे ती माझ्या आईची मैत्रीण आहे, मी तिला मावशी म्हणतोय, आणि तिच्या मुलीबद्दल माझ्या मनात पाप, धिक्कार त्या मनाचा. विषय संपला. अरे ते तर माझे शेजारी आहेत. मग ही समज तुम्ही इंद्रियाला दिली पाहिजे का मनाला? बोंबल सगळं मनाला दिली पाहिजे, म्हणजे इंद्रिय. पण जर यशस्वी झालं नाही तर राग तयार होतो, राग. आणि बऱ्याच वेळा बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका, त्याला फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला सांगितलं, तुला बा 2,00,000 रुपये देतो संध्याकाळपर्यंत, इंद्रिय कर भोकस, भोगशील तो, त्याला काय, त्याला काय भोगसायला लागत, भोगसायला लागत काय. पण पाया पडून सांगतो, रागाचं फळ वाईट आहे. राग आकळा व्यसन आकळेल, काम इंद्रिय आकळा व्यसन. मी दारू पिणारी माणसं व्यसन न करू चालू, बायकोच्या डो हसा, तुम्ही राग आकळा. नवर बायकोचं भांडण झालं ना, 1-2-3 मिनटं बायको पाहत राहा, नुसतं पाहायचं, बोलायचं नाही काय. ती काय पिसाळी बिसाळी नाही, तिचा पॉवर कमी होत आहे तेवढा. यानं तेवढ्या झपट्यात उचलून आपटली जागेवर मिली बो. ती 20 वर्ष जाऊन बसला, घ्यायला नाही द्यायला नाही. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का, कृत्य केल्यानंतर आरोपीला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली. भावाची गाडी शेतातून गेली ना, जाऊ दे ना त्याला, म्हणा तुझा कापूस व्हायचा झाल्यावर नांगरून दे का, त्याला गाडी खाली घालतो. राग आकळा. आणि आज सगळी माणसं कशानं बेताल झाली? रागानं. आणि रागामध्ये माणसं कृत्य करून जातात, विहिरीत उडी घेणं, फाशी घेणं. मी व्यसन का करतात माणसं? मला आपण खलकट क्वालिटीचे मित्र पैदा केल्यामुळं आपल्याला धाब्याची सवय लागली. आता हे आमच्या टोळीतले, तुम्ही आमच्या टोळीत येऊन बसा, तुमच्या डोक्यात धाबा येणारच नाही. तुमच्या डोक्यात विठ्ठल आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण वाचले तुम्ही. तुम्ही आमच्या टोळीत या ना, उगत 5 वाजता फोन करते, हॅलो कुठे नदी वय उलातलं जळतो येतो तू. काही माणसांना 5 वाजलं का अशा गुदगुले होते, शपारल्यावानी करते ती मूरफटी गाडी चालू द्या. 5 वाजल्यावर काही माणसाला गुदगुले होते. आणि काही माणसं सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि स्टँडर्ड दारू पितात. आपल्याला वाटतं तिलाही सज्ज नाही, ते सगळे झोपल्यावर पितात आणि वास येऊ नये म्हणून पुदिनारा खातात, अशी गंमत आहे त्यांची. मानसिक तणाव घालवण्यासाठी लोकांनी आता दारूचं औषध काढलंय. दारू ही तुम्ही प्यायला लागल्यानंतर, तुम्ही प्या, तुम्ही प्यायला लागल्यानंतर मागची पिढी किती बर्बाद झाली. महिला मंडळ, एखाद्या स्त्रीला जर एक मुलगा आणि मुलगी असेल, एखादी गुजीरवाणी 2 मुलं असतील, आणि तिच्या पतीचा मृत्यू जर व्यसनाने झाला, तर त्या आयुष्यात त्या स्त्रीच्या काय घडतं हे कथाकारानं किंवा कीर्तनकारानं किंवा प्रवचनकारानं किंवा भाषणकारानं सांगायचं नाही. त्या स्त्रीलाच तो फक्त अनुभव येतो, तो अनुभव भाषण करून कळेल. एखाद्या स्त्रीला 2 गोजीरवाणी मुलं आहे, तिचा पती व्यसनाने तरुणपणात एक्सपायर झाला, तिला आधार कण खात नाही, हे प्रेम बीम आहे सोडून द्या. तुम्हाला वाटतं आम्हाला लय प्रेम आहे, पागल आहे तुम्ही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र मित्र नामचं लोक लय मानत्यास, डोक्यातून काढून टाका. नाही 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 नाही, पॉझिटिव्ह निघल्यावर कळा तर मित्र किती आहेत. ॲम्ब्युलन्समध्ये चढू लागाय सुद्धा येते नाही.
ॲम्ब्युलन्स पाहिली का म्हणून तिथं आली बर का. विनोद समजू नका माता ऐका. तयार झाला काम, तयार झाला काम. काम वाढत जाईल का कमी होईल? वाढत जाईल. काम वाढत जाईल. लाकडात आज जागणीमध्ये लाकूड टाकलं की भडका होणार, तसं इंद्रियांच्या इच्छा पुऱ्या झाल्या काम वाढत राहणार. आणि काम जर यशस्वी झाला नाही तर क्रोध येणार, आणि मग खून करणं, चोऱ्या करणं, अत्याचार होणं, मुलीवर ऍसिड टाकणं, पुरगी पळून जाणं, या ज्या गोष्टी आहेत या त्याच्या अधीन होतात राहतात. काही पोरांनी पैसा लावलेला असतात. तू माझी नाही ना? कुणाची नाही. आणि तू कुणाच्या घरी गेली ना सुखी नाही होऊ शकत. तुझा संसार उद्ध्वस्त झालेला पाहिजे तेव्हा डोळे मिटील अशा अभिमन्यू आहेत काही काही. पण प्रेम कोण करतं? एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्या सांगितलं कोणाशी रे? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कळलं होती म्हणला एक मिनटं मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, असं बरंच आहे त्यांचं काय. आता मी लई बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही जाणार. माणसानं सावध राहा. मित्रांनी सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी फोटो बिटो घेऊन आशीर्वाद द्यायला, ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला वाय वारी कम नर्वस, हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस, हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस, याचा तर फोटोच पडला खाली. तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला, तीन तास तोंड बांधून येड्या बाबली खाली शेपटी घेतल्या रोडच्या कडेला. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तू माझ्या डोळ्यात बघ, तू माझ्या पायात बघ, तू माझं हृदय फाडून बघ, माझ्या स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचा विचार करी येत नाही, असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्ट्याच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्ट्याची पायरी चढल्यावर तिनं मला विचारलं आता हा जीव तुमच्यावरून वळूनच टाकला आहे, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैसे. हा म्हणलं 5,000 रुपये. काला पोर थांबत मारा, इथं बोकड्याला 9,000 लागत आहे, पोरगी काल थांबत. त्याच्या मित्र ती पोरगी गेली निघून, त्याच्या मित्राने सांगितलं बावळा था, अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या सुलत्याच्या नावे 5,00,000 आहेत, आणि त्याला काही पोरग नाही. बा हलकटाचा सल्ला, हलकटाला किती भेट बसला. यानं सांगितलं, मी तिला हेच सांगितलं, अगं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5,00,000 आहेत, अरे ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुही वाट पाहत बसलो असं काय करतो? नाही 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 नाही. हात एक 14 च्या 14 झालेत, कामावर आलोय आता आपण. काम आकळायचं आहे का? भजन करा. तुम्हाला व्यसन सोडायची आहेत ना, चांगल्यात बसा. आता तुम्ही माझ्यापुढे बसले ना 8 महिने तुम्ही टेन्शनमध्ये होते, थोडे रिलॅक्स झाले, रिलॅक्स झाले. आता रिलॅक्स झाले ना, तुम्ही भजनाचा छंद लावा. तुम्हाला गावठी उदाहरण देऊ का? गाईचं वासरू जर लय पळा, म्हणजे गाई जर लय पळायला लागली तर तिला आपण लोढणं घालतो, लोढणं गळ्यात, म्हणजे तिच्याच तंगड्यात ती हाणते. पण काही गाया अशा आहेत लोढणं बाहेरून काढतात. असे काही काही गाय आहेत सप्त्यापुरतंच गणलावी त्या. आणि मग त्या गायीला आपण पायखुटी घालतो, पायखुटी मुरकी आणि पाय, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. तसं ह्या शरीरात एक गाय आहे, त्या गायीचं नाव मनेरी आहे, आणि मनेरी गाय विषयाच्या रानात पळते, विषयाच्या रानात पळत असल्यामुळं तिला रामकृष्ण हरीची पायखुटी घाला, व्यसन सुटलं, व्यसन सुटलं. चांगले मित्र पैदा करा, व्यसन होणार नाही. छंद लावा. मग काही माणसं म्हणतील आम्हाला देवाचा छंद लागत नाही. महिला म्हणलं तुम्हाला आवडेल तो देव याच्या पुढे ठेवा, याच्या पुढे ठेवा. तुम्हाला जर असं आवडतो ना, कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा आवडतो ना, 1-2 मिनटं त्याला आठवा. कटा येतो राजस आहे, कुमार आहे, एखादं म्हणून मला नाही आवडत पांडुरंगाचं. मग तुम्ही काय करा, पाय आडवा टाकलेला, हातात बारशी असलेला कृष्ण डोळ्यापुढे आणा. नाही जमत का तुम्हाला? त्याही जमत नाही का? नका. एक जटाधारी माणूस आणा, त्याच्यापुढे डमरू आहे शंकर आणा. नाही का जमत तुम्हाला? तो वाघाव बसलेली बाई आणा. दिवी बाई तर पाहाल का नाही? दिवी आणा. तुम्ही कोणत्या तरी देवतेचा या मनाला असा छंद लावा की व्यसनाची गपकन प्रवृत्ती वेगळी होईल. आता काय माणसं म्हणते म्या सगळे औषधे केले बा, पण ते काही काही बाया आता आमच्या पशी म्हणते महाराज 14 बाबांक पप्प्याचा बाप नेलता, पप्प्याच्या बापाची नाही सुटली, उलटे सोडणारे प्यायला लागले, पण पप्प्याचा बाप सोडेना.
दारू सोडायला एकच औषध आहे, लाज, लाज, लाज। माझी खानदान काय, मी खानदान कोणता आहे, मी शहाण्णव कुळी आहे, खानदान आहे मी। आपण क्वार्टर प्यायची का, आपण, आपण अय आपण बँडवाल्यानं वाजवायचं ना आपण नाचायचं, इतके हलकत आहे का आपण? अय तुमचे मेंदू काम देता का, इतका हलकत आहे का त्यानं वाजवायचं ना आपण? महाराज हसण्यावरी गोष्टी नेऊ नका। मग अशी मेटे साहेबांनी सांगितलं, व्यसनाचा पैसा जर 8 महिन्यातल्या कडकीत वापरला तर कोरोनाची भर निघून जाईल। लग्ना इतका खर्च हळदीला आहे, सध्या 500 लोक आहेत हळदीला, 500 जेवण 500 आहे, आणि हळद आता अंधार पडल्यावर नाही लागत। 12-1 आणि हळदीला नाचायला आपण कमी। पुरीची आई नाचती हळदीत, आई हळदीत नाचतीन लोकांना नाव संध्या किती, नवरी निघाल बोंबल ती, तू चालली का आणि तू चाल, अरे काय भामटेची दुनिया आहे। रात्री चांगली सना सना नाचत होती, दुपारा काय बोंबलाय झालं तुला, भयान तू चालली का आणि भया चालली। पुरीचं बाप नाही रडत कधी, ते ज्या मुळे राहत ते काय रडत, त्याला बँडवाला म्हणतो राम राम तो बोला थांब थोडा वेळ एवढे तर जाऊ दे तुझ्याच मिटवायचं। भामटेची दुनिया, कोण कोणावर प्रेम करतं, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, मरू द्या बरं, काय बोंबल ती ती बाई, देवान तुझी रण रणकीन झाली, नेल्यान मला काला ठुलन त्याला काला नेलो, बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन पदर फाडीतीन नवरा जळवतून आगी कवडीतीन, येतेच मी आता नि येते मी आता काय राहिलं मा ह्या जगण्यात मजा नाही, आपल्याला वाटतं खरंच जाती का काय। दोन ती अशी आगी कवडीतीन, 2-3 बाया तिला असं मागवडी द्या, अशी जाळाजवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची न्यायची जाळाजवळ, चिंगाट घरगाठीन का असं का भामटेची दुनिया हो। हे आपण नवीन लग्न झालेली माणसं पाहा बरं, नवीन लग्न झालेली मोटरसायकल चालले तर त्यांना लोक काय म्हणतील, याची लाज नाही काय नाही काय नाही, इथून मुंडको पुढं काढतात जसं काय पुढच्याला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकलं ते वाटीच सारखली गुडघ्याची, त्याला याच्याला काय झालं, कुत्रं आडवं आलं, पागल आहे का तू? ही माणसं विषयानं धुंद झालीत, कशानं विषयानं, आणि मग लग्न बिग्न झालं, 2 पोरं बिरे झाले, आणि योगा योगानं त्याची बायको म्हणजे मरू नये पण मिली मिलीन ते बसलं होतं तोंड सोडून, माणसं सुद्धा किती भांबते पा, पोरं अंगणात खेळत होते ते असं थोबाड सोडून बसलं होतं, आपण त्याला भेटायला जायचं, आता आपण नाही लय धार्मिक, त्याला भेटायला जाणार म्हणजे प्यायला नव्हतं म्हणून जायचं नाही तर त्याचा काय संबंध, आणि मग त्याच्याकडे गेलं का आपण ते आपल्या का असं पाहतं, आपण त्याला म्हणायचं खा चल खा चल काय चालायचं वाटलं झालं परपंचाचं देवन असं नव्हतं करायचं, मान न्यायला लागत होत तिल नव्हतं न्यायला लागत, बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती, म्हणून त्याला आपण म्हणजे बायको करता का, छे 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 मला काय करायचं, मला कोण बायको देईल, मला नको बायको पण या निघाला आहे म्हणा, याला बायको नको याला पोरांना आई पाहिजे, पोरांची आई याची मावशी होईल का, भामटीची दुनिया आहे मला, नाही 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 चला पुढं काम, इथे आपण तुम्ही कुठे गेलो जागे होणार, आपण राग आकडा, आता व्यसनाने राग येतो ती गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही पहा महाराज खेड्याहून काही काही ठिकाणी दारूच्या दुकानापुढे ना दिवस उगायला माणसं बसत राहतात, बिन तोंड उठल्याचे त्यांचा अंग थर 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 नाही उतार घेतला तर अशा हालात येते, अंकित झालेत ते, अंकित झालेत ते। तसं जीव हा एक भागवतातली शब्द आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची। बस काम तयार झाला, क्रोध तयार झाला, आणि एखादी गोष्ट परत मिळाली का लोप